ईडीकडून शिवसेना नेत्यांना जाणीवपूर्वक त्रास. संजय राऊतांची उपराष्ट्रपतींकडे तक्रार. माजी रेल्वे मंत्र्यांप्रमाणे तुरुंगात चाल. यंत्रणांकडून धमकी आल्याचा आरोप. कर्नाटकात अल्लाहू अकबर नारे देणाऱ्या मुस्कानला जमियत उलेमा ए हिंदकडून 5 लाखांचं इनाम. नारेबाजी करणाऱ्यांना एकटीनं भिडल्यानं कौतुक. कर्नाटकातील हिजाबच्या वादाचे महाराष्ट्रात पडसाद. मुंबईत मुस्लिम महिला रस्त्यावर, मालेगावात मुस्लिम महिलांचा मोर्चा, तर बीडमध्ये पोस्टरबाजी. मेघालयच्या राजकारणात मोठा भूकंप. कट्टर विरोधक भाजप आणि काँग्रेस एकाच आघाडीत सहभागी. बोगस 7900 शिक्षकांची यादी पत्त्यांसह तयार. यादी पडताळणीसाठी शिक्षण विभागाकडे पुणे पोलिसांकडून लवकरच कारवाईचा बडगा. 12वी बोर्डाच्या परीक्षेचे हॉल तिकीट आजपासून मिळणार. बोर्डाच्या वेबसाईटवरून दुपारी 1 वाजेनंतर डाउनलोड करता येणार हॉल तिकीट. आणि पुन्हा खाद्यतेल दरवाढीचे संकेत. पाम, सूर्यफूल, सोयाबीन तेलाची आयात घटण्याची शक्यता. छत्रपतींचा विचार म्हणजे